तुम्हाला पण आठवते का की आधी उन्हाळ्याची सुट्टी लागली की मस्त उन्हाळी कामांची लगबग चालू व्हायची. सगळ्याजणी मस्त एकत्र यायच्या आणि एकमेकींना मदत करून आज एकीच्या घरचं, उद्या दुसरीच्या घरचं असं करत सगळी उन्हाळी कामं मस्त मजेत पार पाडायच्या. म्हणजेच काय, कामांबरोबर सोशलायझिंगचा पण आनंद घ्यायच्या. म्हणजेच आजच्या काळातलं इन्स्टा, फेसबुक, व्हॉट्सॲप. पण त्या काळातलं सोशलायझिंग आणि आताच्या काळातलं सोशलायझिंग, जमीन आसमानाचा फरक. तेव्हाचं सोशलायझिंग हे स्पर्श, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, रुसवे फुगवे या सगळ्याचं कॉम्बिनेशन, म्हणजेच मिश्रण होतं. पण आता आधुनिकीकरणामुळे हे सगळं लुप्त होत चाललं आहे. आता सोशल मीडिया असून देखील माणूस एकटाच आहे. म्हणजेच काय, तर लांबून सगळं चाललेलं आहे, दुरून डोंगर साजरे असं म्हणायला हरकत नाही असो. पण उन्हाळी काम हे आपल्याकडे पूर्वापार चालत आलेलं, ही एक खाद्य संस्कृती आहे जी आपल्याला आपल्या आईने, आईला आजीने आणि आजीला आपल्या पणजी आजीने अशी शिकवलेली आहे. पण आता आधुनिकीकरणामुळे वेगवेगळ्या मशीन आल्या, त्यामुळे हे सर्व पदार्थ करणं एकदम सोपं, स्पेशली स्वतःच्या हाताने बनवणं खूप मागे पडलं आहे. मला वाटतं हे पदार्थ पूर्वीच्या पद्धतीने करणारी आपली आईची शेवटची पिढी, आपल्याला तसं जमेल की नाही हा तसा प्रश्नच आहे. आणि आता सगळं रेडीमेड मिळतं, त्याचप्रमाणे पूर्वीसारखं पोषक वातावरणही असेल असंही नाही, असंसुद्धा नाही. आणि सर्वात महत्त्वाचं, आता वेळसुद्धा तर नसतो कोणाकडे एवढं सगळं करत बसायला. पूर्वी उन्हाळ्यामध्ये ही सगळी कामं करायची म्हणून आपला काहीही या कामांशी संबंध नसताना सुद्धा लवकर उठून मी करू का अशी व्यर्थ लुडबुड करायची. आणि आता असो, पण सगळ्यात जास्त मेहनत ही गव्हाच्या कुरड्यांसाठी असायची. आणि माझी मेहनत ही गव्हाचं गरम गरम चीक खाण्यामध्ये. किती सगळे पदार्थ असायचे, कुरडई, पापड, खिचे, तांदळाच्या पापड्या, बटाट्याचे पापड, बटाट्याचा खीस, खारवडे, सांडगे, साबुदाण्याचा पापड आणि अजून बरंच काही. तुम्हाला पण आठवतं आहे का काही पदार्थ? आठवत असतील तर खाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्यासुद्धा उन्हाळी कामं करतानाच्या काही खास आठवणी असतील, मला ऐकायला नक्कीच आवडतील. जरूर मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या काही आठवणी असतील तर. या आठवणी किती छान असतात ना, आणि जर ताज्या झाल्या तर विचारूच नका. म्हणजेच मला काय सांगायचं आहे की आत्ता 2024 चालू आहे आणि या 2024 गेलेला काळ जो आहे तो परत येणार नाही आहे. पण आपलं मन जे आहे ते आठवणी एवढ्या छान ताज्या करतं की आपल्या मनच आपल्याला त्या काळामध्ये फिरवून आणतं. आणि खूप छान पद्धतीने आपण तिथे जाऊन पण येतो, ते फील पण करतो. आय डोंट नो, म्हणजे मला जे बोलायचं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवता मला येत नाही. समहो माझ्याकडे शब्द खूप कमी असतात, पण मी प्रयत्न करते आणि आय होप तुम्हाला ते कळत असेल. तयारी आपली मस्त ड्राय झाली आहे, एकदम ड्राय झाली आहे. कुठलंही त्यात पाणी किंवा असं काही राहिलेलं नाही मॉइश्चर. सो इथे आपली कैरी रेडी आहे. आता इथे मी आहे ना, इथे हे सगळं असं हिंग आणि मिरी, काय काय दालचिनी, लवंग हे सगळं काढून घेतलेलं आहे. आणि इथे ह्या थोड्याशा मेथ्या पण घेतलेल्या आहेत. त्यानंतर इथे हे लाल तिखट आणि आपलं रेडीमेड जो लोणच्याचा मसाला येतो तो घेतलेला आहे. सो आता हे सगळं मी जे आहे प्रोसेस ती करणार आहे. त्याआधी या मेथ्या वगैरे ज्या आहे ते मी भाजून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी कसं आणि काय करणार आहे. इथे भाजायला मी काही मोठी कढई नाही घेतलेली आहे किंवा कारण खूपच कमी कमी क्वांटिटी आहे, म्हणून आपलं हे फोडणीचं जे भांडं असतं ना पात्र, त्याच्यात आपण फोडणी करतो, तर तेच मी घेतलेलं आहे भाजून घेण्यासाठी. कारण अगदीच कमी कमी जिन्नस आहेत त्याच्यामुळे. मग आता इथे हे जे काय आपलं मिरी, लवंग आणि तमालपत्र नाही सॉरी लाकूड असतं, दालचिनी, तर ते मी इथे भाजून घेते. 2 मिनिटं जास्त नाही येणार आहे, फक्त त्याचं मॉइश्चर काढून टाकते. तर आता इथे मी तेल घेतलेलं आहे आणि आता त्याला मी कडकडीत गरम करणार आहे. पण त्याच्या आधी मी तो जो हिंग आहे ना तो थोड्याशा तेलामध्ये
तळून घेणार आहे. इथे तेल गरम करते आणि त्याचबरोबर इकडे पण मी हे तेल तापवायला ठेवते, चांगलं कडकडीत गरम करून घेणार आहे. आता इथे ना माझ्याकडे हे खडा हिंग आहे, मस्त होत आहे. आता इथे माझ्याकडे खडा हिंग आहे, सो ते मी तेलामध्ये तळून घेते. बारीक गॅस करून थोडस वरती करून मग तळते, म्हणजे चांगला तळला जाईल तो, छान फुलला जाईल. आता इथे तेल तापतंय तोपर्यंत मी जे बाकीचं सगळं आहे आपण भाजून घेतलेलं तर ते मी मिक्सर मधून काढून घेणार आहे. आता इकडचं तेल मी इथे घेतलंय, मोठा गॅस आहे हा म्हणून. आता याला ना एक म्हणजे वाफ आली, वाफ इन द सेन्स असं दिसतंय की तेल गरम झालंय, तर मी आता बंद करते आणि आता हे थोडा वेळाला असंच ठेवणार आहे आणि मग पुढची प्रोसेस. तर याच्यामध्ये मी आधी मोहरीची डाळ घालून घेते. ती हलवून घेणार आहे चांगली. त्यानंतर इथे मी हे घरातला मसाला जो बनवला होता तो घालणार आहे. आणि त्या थोड्याशा मेथ्या ज्या हे करून घेतल्या होत्या ग्राइंड त्या घालणार आहे. हे झाल्यानंतर याच्यामध्ये लोणचा मसाला टाकून देते. मग लास्टला लाल तिखट टाकते. आता इथे याच्यामध्ये मी कैरी जी आहे ती आपली या भांड्यात काढून घेतलेली आहे, ती पूर्ण ड्राय पण झालेली आहे. आणि मग आता हा जो गूळ आहे हा मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. मसाला बनवला होता तर तो घालून घेते त्यामध्ये. आणि मग याला मिक्स करून घेणार आहे पूर्णपणे नीट. आणि मिक्स झाल्यानंतर त्याला 2 दिवस मी असंच झाकण ठेवून बाजूला ठेवून देणार आहे. सो इथे आपलं असं हे लोणचं तयार झालेलं आहे. खरं सांगू का, कुरडई शेवई पासून ते पापडापर्यंत हे सगळं यंत्रावर बनू लागलं खरं, पण या यंत्राला आपल्या आजी आणि आईच्या हातची चव थोडीच येणार आहे आणि ती चव फक्त आठवणींमध्येच राहणार. आपल्या या पिढीला कितीही वाटत असलं तरीसुद्धा आधुनिकीकरण, कामाचा व्याप, विभक्त कुटुंब पद्धती यामुळे आपण सगळे एकत्र येणं खूप कमी झालं आहे. आपल्या या पिढीला त्या पिढीची सरही येणार नाही आणि त्यांच्या हाताची चवही येणार नाही. ती फक्त आणि फक्त आपल्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात आणि हृदयाच्या कप्प्यात न पुसणारी आठवण म्हणूनच राहणार कायमची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.